नमस्कार मंडळी, मनीषाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत वांग्या बटाट्याचं हिरवं कालवण। चला बघूया साहित्य काय काय लागतं। त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, खोबऱ्याचा खीस, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरं आणि लसूण ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। नंतर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे, काही कढीपत्त्याचे पत्ते आणि जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे तेलामध्ये आणि परतून घ्यायचं आहे तेल सुटूसपर्यंत। मसाल्याला तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता। मग त्यामध्ये बारीक चिरलेलं वांगं व बटाटा घालायचा आहे। दोन बटाटो घेतले आहे, 5 ते 6 वांगे घेतले आहे। वांगं घातल्यानंतर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वांगं बटाटा, परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत। पाच ते दहा मिनटं बारीक फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे वांगं बटाटं। वांगं बटाटे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे, 1 ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये। मसाल्याला तेल सुटल्यानंतर पाणी घालायचं आहे। आता एक उकळी येऊ द्यायची आहे कालवणाला। बघू शकता तुम्ही उकळी आली आहे। बारीक फ्लेम करून 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपले वांगं बटाट्याचं कालवण रेडी आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन आणि घरगुती रेसिपी बघण्यासाठी बाय, थँक्यू।